सफरीतला आहे मुरुदरबार ह्या बंदिशीची आठवण येते. काय तुम्हाला कधी पेटीच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं ना की त्याच्यामध्ये मेन निघत नाही, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, टेम्पर स्केल आहे, त्यामुळे श्रुतीयुक्त स्वर निघत नाहीत वगैरे, ही अडचण तुम्हाला साथसंगत करताना कधी जाणवली का? साथसंगत करताना नाही, पण सोलो वाजवताना कधी कधी असं वाटतं की पेटीतनं आस येत नाही, येत मुख्य बर मीन निघत नाही, तसा काढायचा प्रयत्न करतो पण तरी ते लोकांनी व्हायलिन किंवा सारंगीवर जी मीन निघू शकते ती पेटीतनं निघत नाही. तरी पण पेटीशिवाय आजकाल कुठल्याही गायक गायिकांचं चालत नाही हेही काही एकही नाही. बर थोडस आता नाटकाकडे वळू आपण. हे पेटीचं तंत्र निराळं आणि नाटकात तुम्ही ऑर्गनची साथ करता ते तंत्र अगदीच निराळ आहे, तर त्याच्यामध्ये काय वेगळं आव्हान सांभाळावं लागलं तुम्हाला? वेगळं आव्हान म्हणजे असं, मुख्य म्हणजे नाट्यगीताचे जे शब्द असतील बर ते सगळे ऑर्गनवर व्यवस्थित वाजले पाहिजे आणि गवळ्यांनी तसे म्हटले पाहिजे. ही मुळात अडचण ती आहे. आणि गवळीचे साथ करताना ते शब्द तसेच्या तसे वाजले पाहिजे. नाही पण तुम्हाला साथ संगत करायला एकदा ऑर्गनवर बसलात की जागरूक कोणत्या बाबतीत राहावं लागतं जास्त करून? जास्त करून म्हणजे आधी मुख्य शब्द व्यवस्थित वाचतायत की नाही गाण्याचे, त्याला आधी पाठांतर पाहिजे. पण त्याच्या त्या गाण्याच्या आधी जो गद्याचा भराव असतो, हो तो गद्याचा भाग संपतोय तो खालून स्वर मिळाला पाहिजे तर तो गवळी स्वरात मध्ये तो सुरू करणार. बरं असं नाटकाच्या प्रयोगामधून साथसंगत तुम्ही अनेक गायकांना केलेली असेल, उदाहरणार्थ रामभाऊ बर, छोटा गंधर्व, वसंतराव देशपांडे. मग असं काही एखादं नाट्यगीत दाखवा की ज्याच्यामध्ये आम्हाला रामभाऊ दिसतील, छोटा गंधर्व दिसतील, वसंतराव देशपांडे दिसतील. हो येस, वसंतरावचं गाणं कोणतं अगोदर लागी करो जेव्हा यार Thank you.
आता मगाशी म्हटल्याप्रमाणे रामभाऊ किंवा छोटा गंधर्व जर रंगमंचावर गात असत तर ते साधारण गाणं कसं जात? सौभद्र राटकातलं पद बर कृष्ण रुक्मिणीकडे निघालाय आणि बहुत दिन नसे म्हणून तो एकटा स्टेजवर आहे आणि गातोय. पण ऑर्गनच्या साथीचं एक थोडं पेटीपेक्षा वेगळं तंत्र आहे नाही का? हो. मग ते कसं काय तुम्ही आत्मसात केलं? नाही त्यात काय विशेष काय वापरावं लागतं? वयाच्या 13 व्या वर्षापासून नाटकं वाजवते. बर.
आमच्या गावाला गावचे लोक नाटक करायचे आणि तेव्हापासून पेटी वाजवतोय. पण तिथे अर्गन असे का गा? हो हो, मुंबईहून घेऊन जायचे आम्ही, भाडं देऊन अर्गन न्यायचा, त्याच्यावर सगळ्यांच्या तालमा घ्यायच्या आणि तालमा महिना महिना दोन दोन महिने इथे मुंबईत करायचे. त्यामुळे अर्गनची आपोआप सवय झाली. बर, असं काही सांगता येईल का आतापर्यंत म्हणजे किती गायक गायकांच्या मैफलीमध्ये तुम्ही साथी किती केल्यात आणि नाटकाच्या किती प्रयोगांना साथी केल्यात, अशी काही आकडेवारी सांगता येईल का तुम्हाला? नाटकाची निश्चित सांगेल की 10,500-11,000 वर. काय म्हणता काय? हो, आमच्या दुलितांचे तिमिरचे जो जो 4,500 वर प्रयोग झाले. बर, बाकीची पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरी शंकर, शाबास बिरबल शाबास, सौभद्र मानापमान सगळी धरून 10,500 वर. बर, आणि गाण्याच्या मैफली? गाण्याची साधारण तेवढ्या 5,000-1,000. मुद्दा असा की ह्या इतक्या सगळ्या व्यापात तुम्ही स्वतःची ही साधना केव्हा केलीत, वेगळी साधना काही केलीत? नाही, हा व्याप सांभाळून सगळी केली. बर, आणि शिवाय 33 वर्ष सरकारी सेवा पोलीस खात्यात ती. अच्छा, कधी असं काही झालंय का की साथ संगत करताना अनवधानानं काही आपण चुकीचा एखादं सूर चटकन देऊन जातो वगैरे, अशा तऱ्हेचं काही आठवण आहे का? म्हणजे असं काही होत झाला असला तरी माझा मलाच समजलाय, लोकांपर्यंत पोहोचला नाही. बर, तुम्हाला कसं समजलं, काय म्हणजे आठवण सांगा त्या मैफलीची. म्हणजे असं की रामभाऊ एखादी ताण घेत असला तर एखादा स्वर, आता सगळीच वाद्य काही सारखी नसतात. बर, एखादा स्वर वाजत नसतो तर हात माझा त्या बोट तिथे जायचं, पण स्वरच वाजला नाही तर मी काय करू? बरोबर, पण वाजला नाही तरी रामभाऊचं लक्ष बरोबर असायचं आणि तो लगेच असा ऑर्गनवरनं खाली बघायचा स्टेजवरनं की समजायचो मी की आपला एखादा स्वर कुठेतरी राहिला. बर, नंतर आत गेल्यावर आम्ही दोघे चर्चा करायचे, आता ऑर्गन तसा आहे त्याला काय करणार. पण मग ह्या सगळ्यातनं असा निष्कर्ष निघतो का रामभाऊ चण तुमचं नातं वेगळं होतं इतर कला? आम्ही दोघे भाऊच होतो जवळजवळ. बर, मी त्याला मोठा भाऊ म्हणत असे, माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठे होते. त्यामुळे तसं काही म्हणजे एकमेकाला शिव्या द्यायच्या काही कधी प्रसंग आलेले? मी शिव्या दिल्या तरी प्रेमाने. प्रेमाने? बर. तुमच्याकडे शिकायला अनेक लोक येत असतील? नाही, 4-5 विद्यार्थी. बर, पण मग आता तुम्ही त्यांना मार्गदर्शन कसं करता, कारण तुम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळालं नाही. नाही, तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन? मी त्यांना सांगायचं 2 पेट्या घ्या, माझ्या घरी या, तुमच्या घरी मी येईन, मी वाजवीन तसं तुम्ही वाजवायचा प्रयत्न करा. हेच शिक्षण म्हणजे? हेच शिक्षण. आता ज्यावेळेला तुम्ही सोलोचे कार्यक्रम करता त्यावेळेला ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तंत्र आहे ते? त्याची एक गोष्ट सांगतो. सांगा. मी त्यावेळी गिरगावात नावलकर बिल्डिंग मध्ये राहत असे. बर, तिथे नागपूरचे एक चौरीकर म्हणून आले होते, चौरीकर मास्टर आम्ही त्यांना म्हणायचे, आणि ते पेटी वाजवताना सगळा सतारीचा भाग त्यात वाजवायचे. झाला कुठे काय त्याला जोडकाम वगैरे, जोडकाम वगैरे, तर ते मी डाळा अडून असा बघायचा आणि नंतर ते मी आत्मसात करायचा प्रयत्न केला. ते कितपत झालं मला माहिती नाही, पण गंमत वाटायची त्या सतारीच्या बाजाने. पण माझे लाडके गुरुजी संगीतातले, नाटकातले अण्णा पेंढारकर, भालचंद्र पेंढारकर, शास्त्रोक्त संगीतातले रामभाऊंना मी गुरु मानत असे. आम्ही जरी एकमेकाला अरे तुरे म्हटलं तरी गाण्याला बसल्यावर, कोणी अजून तरी गाण्याला बसलं तरी गाणारा तो गुरुजी आणि आपण साथीदार. त्याप्रमाणे रामभाऊची साथ मी अनेक वर्ष केली, 44 सालपासून ते जाईस्तो. आता नाटकाच्या बाबतीत पेंढारकर हे माझे गुरुजी आहे आणि ते सांगतात की गाण्याचे शब्द आकार कधी वाढवायचा नाही, ऱ्हस्व दीर्घ हा ऑर्गनमध्ये जसाच्या तसा वाजला पाहिजे, भले तो गाणारा कसाही गाऊ दे आणि असतात तसे गाणारे. बर, हे तंत्र तुम्ही सांभाळा. शेवटी गोविंदराव, आपण हा कार्यक्रम संपवतो ना, कारण तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, विचारण्यासारखंही खूप आहे आणि ऐकवण्यासारखंही खूप आहे, पण आपल्याला काहीतरी वेळेची मर्यादा आहे. तर तुम्ही आज मुद्दाम दूरदर्शनवर आलात, त्या दूरदर्शनच्या वतीनं
आणि आमचा असंख्य दर्शकांच्या वतीने धन्यवाद. शेवटी भैरवीने आपण हा कार्यक्रम संपवूया. भैरवीची रचना कोणती वाजवत आहे, कोणाची वाजवत आहे ते जरा सांग. मला वाटतं मला आता नाटक आठवत नाहीये. बरं, पण गोविंदराव टेंब्यांचीच एक भैरवी मी ऐकली होती. निशी दिनी मनी हरीला, मला वाटतं तुरुंगाच्या दारात नाटकात ते पद आहे, ते वाजवतो आणि कार्यक्रम संपू. Na 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 na
Oh,